मुंबईतल्या कॅथेड्रल शाळेनं 2019 सालासाठीची ऍडमिशन प्रक्रिया आतापासूनच सुरू केली होती, पण झी 24 तास ही बातमी दाखवताच अशी काही चक्र फिरली की शाळेनं ताबडतोब वेबसाईटचं ते पेज मेंटेनन्ससाठी बंद केलं. विशेष म्हणजे याच शाळेत मुख्यमंत्र्यांची मुलगी शिकते. 2019 सालासाठीची शाळेची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमचं बाळ एक वर्षाचं झालं असेल तर लगेच ऍडमिशनसाठी नोंदणी करा. मलबार हिलच्या उच्चभ्रू वस्तीत असलेल्या कॅथेड्रल शाळेची ही वेबसाईटवरची जाहिरात. www.cathedral-school.com या वेबसाईटवर जाताच इन्फंट स्कूल या विभागात लक्ष वेधून घेतो तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो. कारण त्यांची कन्या याच शाळेत शिकते, त्यामुळेच शाळेनं मोठ्या अभिमानानं त्यांचा हा फोटो वेबसाईटवर अपलोड केला असावा. पण याच वेबसाईटवर पूर्व प्राथमिक प्रवेशाच्या विभागात चक्क 2019 सालासाठीच्या ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळते. वेबसाईटवरचं हे पेज पहा. कॅथेड्रल शाळेच्या या वेबसाईटवर 2019 बॅचच्या लोअर फर्स्ट इयत्तेसाठी प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे याच्या सूचनाही देण्यात आल्या. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ज्या पाल्याचं एक वर्ष पूर्ण झालंय अशा पालकांनी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या 10 दिवसांच्या आत प्रवेश नोंदणीचा अर्ज भरायचा आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 9:30 या वेळेत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर 5 दिवसांच्या आत पालकांनी शाळेला भेट द्यायची आहे. त्यासाठीची नोंदणी फी 2000 इतकी आहे. मुळात 4 वर्षांनंतरच्या शैक्षणिक वर्षासाठी अशा पद्धतीनं नोंदणी करणं नियमबाह्य आहे. यावर झी 24 तासनं हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन विनोद तावडे यांनी दिलंय. मुख्यमंत्री स्वतः ही कारवाई करतील असंही शालेय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. नियमानुसार जे असेल त्याला मान्यता मिळेल, नियमानुसार जे नसेल त्याला मान्यता मिळणार नाही. त्यामुळे आणि हा आग्रह माननीय मुख्यमंत्री धरतील की जर नियमानुसार ती शाळा करत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. वारंवार संपर्क करूनही याविषयी कॅथेड्रल शाळेनं कोणतंही अधिकृत स्टेटमेंट दिलं नाही. पण आम्ही प्रवेश नव्हे तर फक्त नोंदणी सुरू केली आहे आणि याविषयी आम्ही शिक्षण निरीक्षकांशी बोलू अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा इझॅक यांनी फोनवरून दिली. दरम्यान झी मीडियानं ही बातमी दाखवताच शाळेनं प्रवेश नोंदणीची माहिती वेबसाईटवरून काढून टाकली आहे. कॅथेड्रल शाळा पालक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शाळेच्या वेबसाईटवर अपलोड करू शकते, तर मग आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शाळेवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.